नमस्कार, शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आपल्यासमोर सादर करत आहोत। दिनांक 5 सप्टेंबर 2022 शिक्षक दिनी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे शिक्षकांशी संवाद साधणार आहेत ऑनलाईन माध्यमांच्या द्वारे। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास कळवित आहोत। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नये। त्याचप्रमाणे तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासनाच्या CMO महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हँडलिंगवरून ही जी बातमी आहे ती प्रसारित करण्यात आलेली आहे। या संदर्भात माहिती घेऊया। शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार आहेत। ऑनलाईन माध्यमातून हे हा संवाद असणार आहे। मुख्यमंत्री श्री शिंदे वर्षा शासकीय निवासस्थानातून दुपारी 1 वाजेपर्यंत दृकश्राव्य प्रणालीद्वारे म्हणजेच ऑनलाईन माध्यमातून राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत। कोरोना संकटानंतर अलीकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली आहे। केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे आणि या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान ओहापोह होणे अपेक्षित आहे आणि या संवादाचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या समाज माध्यमांवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे। अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। राज्यातील सर्व शिक्षकांसोबत आपले मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब संवाद साधणार आहेत। यासाठी आपण सर्वांनी सर्व शिक्षक बांधवांनी आपापल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे, कारण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे शिक्षक उपस्थित राहणार आहेत त्यांच्या सोबतच हा संवाद असणार आहे ऑनलाईन माध्यमातून। त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांनी आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहावे आणि शैक्षणिक क्षेत्रातील ज्या काही समस्या आहेत, ज्या काही घडामोडी आहेत, त्या समस्या, त्या आपल्या मागण्या या संवादातून डिरेक्टली मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे, तेव्हा या संधीचा लाभ सर्वांनी घेणं आवश्यक आहे। धन्यवाद। अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ। तूर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।